हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 24 मार्च, वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होळीचा दहन आपण साजरा करत असतो आणि यावर्षी होळीचा दहन या म्हणजे उद्या 24 मार्चला असणार आहे. संपूर्ण देशामध्ये होळीचा दहन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या पद्धतीने ही होळी ही साजरी केली जाते. तर होळी दहनाच्या वेळी अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे. होळी दहनाच्या वेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा नैवेद्यासह नारळ सुद्धा अर्पण करण्याची प्रथा आहे. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ म्हणजे श्रीफळ, याच्याशिवाय कोणतंही शुभ कार्य किंवा पूजा ही अपूर्ण मानली जाते. तर या होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो आणि त्यासोबतच या होळीमध्ये नारळ अर्पण करत असताना 99% लोक ही एक चूक करत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये होळीमध्ये नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासोबतच जर तुम्ही नारळ अर्पण करत असताना या एका मंत्राचा पठण केलं किंवा हा एक मंत्र बोलून जर तुम्ही अशा पद्धतीने हा नारळ होळीमध्ये अर्पण केला तर तुमच्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य, इडापिडा, वाईट शक्ती, पितृदोष, घरातील भांडणं, नकारात्मकता ही घरातनं संपूर्णपणे बाहेर निघून जाईल. तर हा नारळ आपल्याला कशा पद्धतीने अर्पण करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जातात आणि पूजेमध्ये नारळाला अतिशय महत्व आहे. नारळाला कामधेनू आणि नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं आणि आपल्या दक्षिण भारतामध्ये नारळाला हरासोना असं देखील म्हटलं जातं. तर या होळीच्या दहनामध्ये अग्नी अत्यंत पवित्र आणि अध्यात्मामध्ये सुद्धा अतिशय पवित्र मानला गेला आहे आणि म्हणूनच या होळीच्या दहनामध्ये अग्नीमध्ये काही वस्तू या अर्पण केल्या जातात. तर त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं. तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ अर्पण केला तर आपल्या घराची आर्थिक स्थिती ही चांगली होते आणि त्यासोबतच कर्जाचा बोजा हा सुद्धा आपल्यावरनं दूर व्हायला मदत होत असतं. म्हणजे एखादं कर्ज आपल्यावरती झालं असेल, मग ते घराचं असेल, गाडीचं असेल किंवा एखाद्या जमिनीचं असेल किंवा एखाद्या व्यवसायाचं असेल, कोणत्याही प्रकारचं कर्ज तुमच्यावरती जर झालं असेल आणि अशा वेळेला जर नारळ तुम्ही होळीमध्ये अर्पण केला तर आपलं कितीही मोठं कर्ज हे जे आहे तर ते लवकरात लवकर दूर होतं. त्यासोबतच घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो आणि वर्षभर आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यासोबतच हा नारळ आपण जर होळीमध्ये अर्पण केला तर अर्पण केलेल्या व्यक्तीला सुद्धा किंवा त्या घरातल्या सदस्यांना होलिका देवीचा आशीर्वाद हा सुद्धा प्राप्त होत असतो. त्यासोबतच कुटुंबामध्ये असणारे दोष, निगेटिव्हिटी, इडापिडा ही सुद्धा संपूर्णपणे निघून जाते. तर पहा, आपल्याला हा नारळाचा उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे. उद्या 24 मार्चला रविवार आहे, होळी करायची आहे. तर होळीचं दहन जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्याची योग्य वेळ सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळामध्ये खास करून पाणी नसावं, म्हणजे पाणी नसलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. ब्राऊन कलरचा नारळ जो आपण पूजेमध्ये वापरत असतो तसा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. हिरव्या रंगाचा नारळ तुम्हाला घ्यायचा नाहीये. नारळ तुम्हाला सोडून काढायचा आहे आणि त्यानंतर जे शेंड असतं तर ते सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे. हातात धरण्याची जी पद्धत आहे, म्हणजे बघा, शेंडी जी आहे तर ती बाहेरच्या बाजूने असावी तर पुढच्या बाजूला शेंडी असावी, अशा पद्धतीने तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे. नारळ संपूर्ण तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक रूम मधनं, घरातल्या प्रत्येक कॉर्नर मधनं तुम्हाला हा नारळ फिरवायचा आहे. यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं 3 वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने 3 वेळेला
उतरवायचा आहे. घराच्या उंबरठ्यावरनं सुद्धा तुम्हाला 3 वेळेला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. नारळ उतरवल्यानंतर नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये परत आणायचा नाही आहे. तुम्हाला नारळ फिरवल्यानंतर घरातल्या व्यक्तींवरनं उतरवल्यानंतर आणि घराच्या मुख्य दरवाजावरनं उतरवताना सुद्धा एक मंत्र हा म्हणायचा आहे. मंत्र तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे नारळ हा तुम्हाला उतरवायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मंत्र म्हटल्यानंतर नारळ तुम्ही उतरवल्यानंतर नारळ पुन्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचा नाही आहे. होळी दहनाची जी शुभ वेळ आहे तर ती रात्री 11:31 चालू होणार आहे आणि रात्री 12:27 ही वेळ असणार आहे. तर या वेळेमध्येच नारळ तुम्हाला जाऊन होळीमध्ये टाकायचा आहे. याच वेळेमध्ये तुम्ही जर नारळ हा टाकला तर त्याचे रिझल्ट हे तुम्हाला 100% दिसून येतील आणि त्यासोबतच त्या टायमिंगवरती तुम्हाला जर जाणं शक्य नाही झालं तर मग काय करायचं आहे, संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये किंवा आजूबाजूला जिथे कुठे तुम्ही तुमची होळी पेटवणार आहात तेव्हा हा उपाय केला तरीही चालेल. ज्यांच्याकडे रात्रीच्या वेळी होळी करणार आहात तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या मुहूर्तावरती जर तुम्ही होळी केली तर त्याच मुहूर्तावरती तुम्हाला हा उपाय सुद्धा करायचा आहे, किंवा तुम्ही हा उपाय आधी केला तरी सुद्धा चालेल. नारळ तुम्ही होळीमध्ये टाकायला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट सरळ होळीमध्ये टाकायचा नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, होळीजवळ उभं राहायचं आहे आणि उभं राहताना आपले पाठ जे आहे तर ती तिकडे करायची आहे आणि समोर तोंड करायचं आहे. अशा पद्धतीने नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि डोक्यावरून आपल्या पाठीमागे होळीमध्ये तो टाकायचा आहे, जेणेकरून आपल्यामध्ये असणारी जी निगेटिव्हिटी, कोणाचे दोष आपल्याला लागलेले असतील, नजर दोष आपल्याला लागलेले असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या संपूर्ण यामुळे नष्ट होतील. तर घरातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा त्याचा लाभ हा संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो आणि संपूर्ण कुटुंबाची प्रगती यामुळे होत असते. तुम्ही जर हा उपाय होळीच्या दिवशी केला तर तुमच्या घरातील इडापिडा निघून जाते. घराला काही वाईट नजर लागली असेल, पितृदोष लागलेले असतील, निगेटिव्हिटी असेल, वास्तुदोष असेल तर ते सुद्धा घरातनं संपूर्णपणे बाहेर जातात. तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की लोक होळीमध्ये नारळ अर्पण करत असतात, पण अर्पण करत असताना तो नारळ पाण्याचा घेतात आणि तो नारळ होळीमध्ये अर्पण करत असतात किंवा तो होळीमध्ये टाकून देत असतात, पण आपल्याला तसं करायचं नाही आहे. घरामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तो फिरवायचा आहे, घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला तो उतारा करायचा आहे आणि होळीमध्ये अर्पण तो तुम्हाला करायचा आहे. त्यासोबतच सांगितलेला जो मंत्र आहे तर तो मंत्र सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे आणि नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे. घरामध्ये फिरवत असताना सुद्धा तुम्हाला तो मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा सांगितलेला एक अतिशय प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.